जयसिंगपूरला दिला आम्हाला पण द्या, 300 घरांचे नियमितीकरण करण्यासाठी नागरिकांची हाक। कुरुंदवाडातील नागरिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटणार। कुरुंदवाड येथील अतिक्रमण असलेल्या घरांचे नेमाकुल करण्यासाठी येथील नागरिकांचा अनेक दिवसापासूनचा लढा सुरू आहे। नुकतंच जयसिंगपूर येथे आमदार यड्रावकर यांनी 1581 घरांचे नेमाकुल व्हावे यासाठी प्रयत्न केले असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नेमाकुल बाबत आदेश दिला असल्याने कुरुंदवाड येथील नागरिकांनी जयसिंगपूरला दिला आम्हालाही द्या अशी हाक दिली आहे। याबाबत आमदार यड्रावकर यांना येथील नागरिक भेटणार आहेत। येथील गट नंबर 478 शिकलगार वसाहत याप्रमाणे शहरातील अनेक दिवसापासून अतिक्रमण केलेल्या घरांचे नेमाकुल करण्याचे आदेश काही दिवसापूर्वी शासन स्तरावरून देण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथील राजीव गांधी झोपडपट्टीचे नियमितीकरण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळेच याला यश आलं आहे। याचप्रमाणे येथील 300 घरांचे नेमाकुल व्हावे यासाठी येथील नागरिकांनी अनेक दिवसापासून लढा दिला आहे। या लढ्याला काही प्रमाणात यश आले, मात्र अद्याप या मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलं नाही। यामुळे येथील नागरिकांनी जयसिंगपूर प्रमाणेच कुरुंदवाड येथेही अतिक्रमित घरांचे नेमाकुल व्हावे यासाठी प्रयत्नशील असून याबाबत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटणार असून या प्रश्नी बुधवारी येथील नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांना भेटून चर्चा केली असता त्यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते। जवळ 2250 घरं हे अतिक्रमण धारक आहेत। ते गेल्या अनेक वर्षापासून 4 पिढ्या झाल्या आहेत ते लोक राहत आहेत अतिक्रमण धारक आहेत। ह्या अतिक्रमण धारकामुळे ना त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळते, ना त्यांना घर बांधण्याला काही मिळत नाही। त्यामुळे शासनाने जे जाहीर केल्याप्रमाणं जयसिंगपूर येथे आपल्या तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेब यांनी राजीव गांधी नगर झोपडपट्टी कायमस्वरूपी केलेले नेमाकुल केलेला आहे, का अतिक्रमणधारक कायमस्वरूपी नेमाकुलन केलेलं आहे। त्या धर्तीवर आमचे कुरुंदवाडमध्ये जवळजवळ 2250 घरं हे पण नेमाकुल करावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा जवळजवळ 70-80% येऊन थांबलेला आहे आणि आता मोजणीसाठी राहिलेला आहे। तो मोजणी कायमस्वरूपी झटक्यात व्हावी अशी आमची मागणी साहेबांना आज मुख्याधिकारी साहेबांना आज भेटून आम्ही त्यांना सांगितलं असता आज आणि संजीव पाटील यड्रावकर यांच्यासंगे फोनवर चर्चा झाली आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावा म्हणून सांगितलेला आहे आणि जयसिंगपूरच्या धर्तीवर आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि लागेल अशी मी आज भावना व्यक्त करतो आणि हा जो विषय आहे हा ही मागणी केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीनं आम्ही हा पाठपुरावा करून हा जवळजवळ प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावेळी जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, शाहीर आवडे, अर्शद बागवान, शब्बीर बागवान, राज मोहम्मद गरगरे, सलीम बागवान यांच्यासह अतिक्रमण धारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।